माझं सोलापूर न्यूज चॅनल। जिल्हा परिषद शिक्षण विभागात भ्रष्टाचाराचा महापूर आला असून यासंबंधी शिक्षक संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे। 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो। हेच शिक्षक उन्नत प्रगत आणि सशक्त समाज घडवण्याचे विजय विद्यार्थ्यांमध्ये रुजवत असतात, पण त्याच शिक्षकांना मात्र स्वतःची नोकरी आणि पगारासाठी शिक्षण विभागाकडे भीक मागण्यासाठी आमरण उपोषणास बसावं लागते। ही खूपच लाजीरवाणी गोष्ट असून त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी आज शिक्षक दिनी शिक्षक भारतीच्या वतीने व आमरण उपोषण करण्यात येत आहे। जिल्हा परिषदेच्या पूनम गेट येथे सुरू असलेल्या या उपोषणकर्त्यांनी न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। नमस्कार, मी शशी पाटील, शिक्षक भारतीय संघटना जिल्हा कार्याध्यक्ष। आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनापासून संघटनेच्या वतीनं आम्ही आमरण उपोषण करत आहोत। शिक्षण विभागातील जो भ्रष्टाचार आहे, दप्तरी दिरंगाई असेल, भ्रष्टाचार असेल किंवा भ्रष्टाचार लोकांना पाठीशी घालणारे लोक असतील, यांच्याविरोधात आम्ही हे उपोषण करत आहोत। त्यामध्ये प्रमुख आमचे 16-17 मागण्या आहेत। काही संघटनेच्या मागण्या आहेत, काही कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिकसुद्धा मागण्या आहेत आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज रोजीपासून आम्ही आमरण उपोषण करत आहोत। तत्पूर्वी याआधी आम्ही 15 ऑगस्ट 2023 पासून आमरण उपोषणाला बसलो होतो, पण तत्कालीन शिक्षण अधिकारी श्री फडके साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिल्यामुळं आम्ही तात्पुरते उपोषण स्थगिती केलेलं होतो, पण दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी कार्यवाही केलेली नाही। त्यामुळे आज रोजीपासून जोवर आमच्या शेवटची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करत आहोत। यातील प्रमुख मागणी श्री जे संजय बाणूर आहेत लिपिक, त्यांची मूळ आस्थापनावर बदली करण्यात आलेली आहे, पण आमची मागणी आहे की त्यांचे शिक्षण विभागातून हकालपट्टी करावी आणि जिल्ह्याच्या बाहेर त्यांची बदली करावी, जेणेकरून भ्रष्टाचारास पायबंद घालून त्याच पद्धतीनं माध्यमिक वेतन अधीक्षक तत्कालीन यांची चौकशी समिती बसून चौकशी करावी आणि जो त्यांनी 77 कोटीची वैद्यकीय बिले व फरक बिले अदा केलेले आहेत त्यांच्या सविस्तर चौकशी व्हावी आणि त्यानुसार कार्यवाही व्हावी। त्याच पद्धतीनं अनुकंपा तत्वावरील जे मान्यता अजून शिल्लक आहेत त्या मान्यता तात्काळ देण्यात याव्यात, जेणेकरून पुन्हा एकदा हनुमंत काळे आपल्या जिल्ह्यात घडणार नाही। त्याच पद्धतीनं माहिती अधिकारात बरीचशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष काटमोरे सर असतील, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या विभागाकडे दिलेल्या आहेत, पण त्यातील एकाही अर्जावर कारवाई झाली नाही, एकही माहिती आम्हाला मिळाली नाही, त्या माहिती तात्काळ आम्हाला मिळाव्यात। वरिष्ठ आणि निवड श्रेणीसाठी पात्र असणाऱ्या शिक्षकांचे प्रस्ताव संस्थेकडून जाणीवपूर्वक अडवले जातात, तर त्या सर्व पात्र शिक्षकांचे प्रस्ताव तात्काळ शिक्षण विभागाकडे सादर व्हाव्यात, त्या अनुषंगाने शिक्षण अधिकाऱ्यांनी तात्काळ पत्र काढाव्यात। त्याच पद्धतीने श्री स्वामी समर्थ विद्यापीठ प्राथमिक शाळा कुंभारी या शाळेची चौकशी संदर्भात शिक्षण उपशिक्षणाधिकारी चौकशी समिती नेमून सुद्धा चौकशी समिती शाळेवर यायला तयार नाही, संबंधित शाळेची मुख्याध्यापक चौकशी करायला तयार नाहीत आणि त्यानुसार अहवाल द्यायला तयार नाहीत, त्यामुळे त्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, संबंधित मुख्याध्यापकावर कारवाई व्हावी। त्याच पद्धतीनं शहा आलम नबी उर्दू शाळा या शाळेतील शिक्षिका श्रीमती अन्सारी मॅडम व श्रीमती सय्यद मॅडम यांना न्यायालयाचा आदेश असतानासुद्धा, 3-3 वेळा न्यायालयाचा आदेश असतानासुद्धा संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व संस्थाचालक रुजू करून घेत नाही, शिक्षणाधिकारी त्यावर ठोस कार्यवाही करत नाही, त्यामुळं त्यांना तात्काळ रुजू करून घेण्यात यावेत, त्यांच्या मागील वेतन देयक सादर करावेत आणि त्यांना न्याय मिळावा। त्याच पद्धतीनं श्री स्वामी समर्थ विद्यापीठ प्राथमिक शाळा कुंभारी येथील सहशिक्षक श्री मायाप्पा आनंद हक्के यांचे मागील 3 वर्षापासून वेतन बंद आहे, वेतन बंद असतानासुद्धा ते 2 वर्ष शाळेवर हजर होते आणि मागील 1 वर्षापासून शाळेच्या मुख्याध्यापक त्यांना शाळेवर हजर करून घेणार, 3 वर्षापासून वेतन बंद असल्यामुळे त्यांची उपासमार चालू आहे, उपसंचालकांनी वेतन पूर्वत करण्यासंदर्भात याआधीच्या उपसंचालकांनी आणि चालू उपसंचालकांनी 3 वेळा पत्र काढले, पण त्यावर अद्यापर्यंत कार्यवाही झालेली नाही, त्यांना रुजू करून घेण्यात आलेलं नाही आणि वेतनसुद्धा अदा करण्यात आलेलं नाही, त्यामुळे त्यांचा राहिलेल्या 37 महिन्याचं वेतन देयक तात्काळ शिक्षण विभागाकडे सादर करावेत आणि रुजू करून घ्यावे आणि त्यांना 3 वर्ष मानसिक आणि आर्थिक त्रास देणाऱ्या संबंधित घटकावर तात्काळ कडक कारवाई व्हावी। त्याच पद्धतीनं श्री शरद पवार लिपिक वाळूज प्रशाला वाळूज यांना त्यांच्या संस्थेच्या दुसऱ्या शाखेत तात्काळ बदली करावी, कारण त्यांच्या ज्या ठिकाणी आता सध्या हजर आहेत त्यांच्या जीवितास धोका आहे, त्यांनी अँटी करप्शन केलेल्या संबंधित संस्था चालकाचं, त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका असल्यामुळे संस्थेच्या दुसऱ्या शाखेत तात्काळ त्यांची बदली करण्यात यावी। श्री गिरीधर सुरवसे यांची अनुकंपा मान्यतेसंदर्भात सुनावणी ठेवावी, यासह अनेक विषय आहेत, या विषय जे इथल्या स्तरावरचे विषय आहेत, मंत्रालय स्तरावरचे विषय आहेत, शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांच्या स्तरावरचे विषय असून ते एका दिवसात निकाली निघण्यासारखे आहेत,
वारंवार पत्रव्यवहार करून पाठपुरावा करून सुद्धा संबंधित गेंड्याचे कातडी परिधान केलेले अधिकारी या पत्रावर काहीच कार्यवाही करत नाही. त्यामुळे जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या मान्य होत नाही, ठोस कार्यवाही होत नाही, तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आहोत आणि आमच्या मागण्यावर आम्ही ठाम आहोत. धन्यवाद. माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनल.